नाशिकच्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याला भावच मिळत नसल्यानं भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कवडीमोल भावात भाजीपाला विकला जातोय. त्यातून दळणवळणाचा खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः रिकाम्या हाती घरी जावं लागतंय. सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव गेल्या काही दिवसात घसरलाय. यामुळे ग्राहक समाधानी असले तरी शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नाहीये. कवडीमोल भावात टोमॅटोची विक्री होतीये. इतर भाजीपाल्यांचे दरही कमालीचे घसरलेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. त्यावेळेस बऱ्यापैकी पाऊस झाला होता आणि प्रत्येक मार्केटला तो माल तिकडे स्थानिक जागेवर उपलब्ध होऊन राहिला, त्यामुळे नाशिकला येणारा व्यापारी कमी झाला. कमी झाल्यामुळं मालाला उठाव नाही, उठाव नसल्यामुळं मार्केट थोडं कमी झालेलं आहे. होलसेल बाजारात वांगी, काकडी, दोडके, शिमला मिरची, कोबी, वाटाणा, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यात. मात्र मुंबई, ठाणे, कल्याण, सूरत इथले व्यापारी माल घेण्यास येत नसल्यानं आणि परराज्यात मागणी नसल्यानं बाजारभावावर ह्याचा परिणाम झालाय. टोमॅटो किरकोळ बाजारात 6 ते 7 रुपये किलो, वांगी किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो, गिलके 5 ते 6 रुपये किलो, काकडी 10 ते 12 रुपये किलो, फ्लॉवर 10 रुपये किलो, कोबी 20 ते 25 रुपये किलो, कोथिंबीर 15 ते 20 रुपये जुडी, कांदा 5 15 ते 20 रुपये जुडी ह्या दरानं किरकोळ बाजारात विकली जाते. घाऊक बाजारात हे दर त्यापेक्षा कितीतरी कमी आहेत. शेतकऱ्यांना आपला माल अक्षरशः कवडीमोल भावानं विकावा लागतोय. तांबडा काय 87 रुपये पडून राहिलाय, 20 किलो जाहिराती. आता काय रुपयात 1.5 रुपये तांबडा पडून राहिलाय, त्याला भाडं खुडणं. आणि ते एक्सपोर्ट बंद आहे ना, एक्सपोर्ट चालू करावा ना, त्यांनी एक्सपोर्ट चालू नाही होईल ना, पाकिस्तान चालू व्हायला पाहिजे. असं मजुरीसुद्धा निघून नाही राहिली, 15 रुपये खुडाई मजुरी, 20 रुपये भाडे, इथं हमाली 2 रुपये. ते काय राहते शेतकऱ्याला, हे 50, 55 आणि 60 हे आत्महत्या करायला कारणीभूत हेच आहे, दुसरं काही कारण नाही आहे. आज शेतकरी जो आत्महत्या करायला ना, 50 रुपये 55 रुपये मी आज पूर्वी गाडी विकलेली आहे इथे, आणि तिथून येईपर्यंत मजुरी आणि गाडीचं भाडं 60 रुपये होतं. मिळणाऱ्या भावात उत्पादन खर्चही निघत नाहीये, त्यामुळे भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे ग्राहक आनंदला असला तरी शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होतंय. त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.